हेलो फ्रेंड्स, वेलकम टू गुरुदेव जूनियर कॉलेज ऑफ साइंस सुपर। माय सेल्फ मुकुंद साठे, फिजिक्स। वी विल डिस्कस द स्टडी ऑफ बेसिक कंसेप्ट ऑफ फिजिक्स। बेसिक कंसेप्ट ऑफ फिजिक्स म्हणजे आज जे आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक कन्सेप्ट जे आहे हे बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत। त्यामध्ये फर्स्ट वन जे आहे ते फर्स्ट वन सांगतो फोर्स। फोर्स काय असतो? व्हाट इज अ फोर्स अँड डिफाइन फोर्स। अ फोर्स दॅट एनी इंटरॅक्शन दॅट वे अन अपोज विल चेंज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट, याला काय म्हणतो आपण फोर्स। किंवा अजून एक जर डेफिनेशन सांगायला गेलो तर आपण कोणती डेफिनेशन म्हणू शकतो, ए पुश ऑर पुल ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फोर्स। म्हणजे काय असतं तर दोन डेफिनेशन सांगितल्या, त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन जी आहे ती काय सांगितली, अ फोर्स दॅट एनी इंटरॅक्शन दॅट वेर अन अपोज वी चेंज द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट। किंवा दुसरी जी आहे दुसरी कोणती एकदम सिंपल सांगितली ती कोणती सांगितली, ए पुश ऑर पुल ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फोर्स। ज्या ठिकाणी पुशिंग किंवा पुलिंग त्यालाच काय म्हटलेले आपण फोर्स, ते त्यालाच काय म्हटलेले सॉरी फोर्स। द पुश पुल लिफ्टिंग स्ट्रेचिंग कंप्रेस या सर्व गोष्टींमध्ये काय येत असतं तर फोर्स येत असत। ओनली कॅन नॉट सी द फोर्स, ओनली इफेक्ट ऑफ फोर्स। आपण काय करतो त्याचा इफेक्ट जो आहे फोर्सचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट काय करू शकतो आपण सांगू शकतो। तर समजा एक एक्झाम्पल दिलं, स्टॉप ए मूव्हिंग बॉडी। समजा एखादी बॉडी आहे ती काय करायची, स्टॉप आहे, ती स्टॉप जर असेल तर तिला मूव्ह करायचं, तर आपण काय करू शकतो त्यासाठी फोर्स देऊ शकतो। ओके, नेक्स्ट वन चेंज द स्पीड। समजा एखाद्या बॉडीचं स्पीड आहे तर ते जे काही स्पीड आहे ते स्पीड आपल्याला चेंज करायचं, तर चेंज करण्यासाठी काय लागणार आहे, आपल्याला काही फोर्स लागणार आहे। नेक्स्ट वन इज चेंज द डायरेक्शन। आता डायरेक्शन सुद्धा जर आपल्याला जर काही चेंज करायचे असेल, एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल तर मूव्ह होणारा ऑब्जेक्ट जो आहे तर त्याला आपल्याला डायरेक्शन द्यायचं असेल तर डायरेक्शन देण्यासाठी आपल्याला काय लागतं तर फोर्स लागतो। त्यानंतर चेंज द शेप, एखादा ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टचा शेप आपल्याला चेंज करायचा आहे तर चेंज करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय लागणार आहे, फोर्स लागणार आहे। म्हणजे फोर्स जो आहे तो फोर्सचा इफेक्ट कुठे कुठे होतो, स्टॉप ए मूव्हिंग बॉडी, मूव्ह ए स्टेशनरी बॉडी, त्यानंतर चेंज द स्पीड, चेंज द डायरेक्शन अँड चेंज द स्पीड या सर्व गोष्टींमध्ये काय लागणार आहे, आपल्याला फोर्स लागणार आहे। समजा एखादा जर काय ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला आपल्याला कंप्रेस करायचे, पुश करायचे, पुल करायचे, लिफ्टिंग करायचे, स्ट्रेचिंग करायचे, या सर्व गोष्टींसाठी आपल्याला काय पाहिजे तर फोर्स पाहिजे। तर फोर्स म्हणजे काय, पुश ऑर पुल ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज फोर्स। फोर्स साठी जो एक फॉर्म्युला आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन। म्हणजे जर फॉर्म्युला जर सांगायला गेलो तर फॉर्म्युला आपण काय लिहू शकतो, m इज इक्वल टू m इंटू a। फोर्स काय आपला, m इज इक्वल टू m इंटू a। m जो आहे तो काय, फोर्स ऑफ एन ऑब्जेक्ट इज
मास ऑफ एन ऑब्जेक्ट, मास ऑफ एन ऑब्जेक्ट इनटू एक्सेलरेशन, सॉरी इनटू एक्सेलरेशन, हे जो झालेला आहे हा काय आपला फॉर्म्युला ऑफ फोर्स. त्यानंतर जो टॉपिक पाहिजे तो काय पाहिजे आपल्याला, टाइप ऑफ फोर्सेस. तर आपण यामध्ये दोन टाइप पाहूया, एक म्हणजे असतो कॉन्टॅक्ट फोर्स, दुसरा म्हणजे असतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये फर्स्ट वन म्हणजे कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, इंटरॅक्शन बिटवीन ऑब्जेक्ट दॅट टच, त्या ऑब्जेक्ट मध्ये काय होतं, टच होतं. म्हणजे काय, फोर्स एक्झर्टेड व्हेन टू ऑब्जेक्ट आर टचिंग, दोन फोर्स दोन ऑब्जेक्टचं ज्या वेळेस काय होत असतं, टचिंग होतं, त्या ऑब्जेक्ट त्यालाच काय म्हटलेलं आहे, कॉन्टॅक्ट फोर्स. कराटे फाईट पाहिली, एक्झाम्पल मध्ये आपण कराटे फाईट वगैरे पाहतो, तर कराटे फाईट जे आहे ते एक्झाम्पल आपल्याला कशामध्ये देता येईल, कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये देता येईल. कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये काय आलेले, हे जे दोन ऑब्जेक्ट आलेले, या दोन ऑब्जेक्टचा काय झालेला आहे, इंटरॅक्शन झालेले, टच झालेले, आणि टच झाल्यामुळे याला काय म्हटलेले, कॉन्टॅक्ट फोर्स. त्यानंतर सेकंड वन जो आहे तो कोणता असतो आपला, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता नॉन कॉन्टॅक्ट फोर्स नेमका काय असतो, तर अट्रॅक्ट ऑर रिपल एवर फ्रॉम डिस्टन्स, म्हणजे काय होतं यामध्ये, अट्रॅक्ट पण होतो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स मध्ये आणि रिपल पण होतो. आता अट्रॅक्शन आणि रिपल्शन हे कशामध्ये घडून येतं, दोन फील्ड, एक म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, दुसरी म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड मध्ये काय असतं, अट्रॅक्शन पण असतं आणि रिपल्शन पण असतं, रिपल्शन पण असतं. ह्या दोन गोष्टी ज्यामध्ये असते त्याला काय म्हटलेले आहे त्यांनी, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स समजलं, कॉन्टॅक्ट फोर्स सांगितलं, हे जे आहेत ते काय सांगितलेले आपले फोर्सचे दोन टाईप. फोर्स म्हणजे काय सांगितलेले, फोर्स पुश ऑर पुल ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ऍज फोर्स. त्यानंतर काय सांगितलेले, फोर्स जो आहे फोर्सचा फॉर्म्युला, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सलरेशन. आता यानंतरची जी दुसरी बेसिक कन्सेप्ट जी पाहिजे ती कोणती पाहिजे आपल्याला, एनर्जी. एनर्जी म्हणजे काय ते पाहिजे आपल्याला, एनर्जी म्हणजे काय असं, कॅपॅसिटी टू डू वर्क, कॅपॅसिटी टू डू वर्क, कॅपॅसिटी टू डू वर्क, किंवा जी काय आपण काय म्हणू शकतो आपले, ऍबिलिटी, ऍबिलिटी टू डू वर्क, म्हणजे काम करण्याची जी काही क्षमता आहे आपली त्यालाच काय म्हटलेले, एनर्जी म्हटलेले. तर एनर्जी जी आहे ती एनर्जी काय, मेनी फॉर्म ऑफ एनर्जी, देअर आर मेनी फॉर्म ऑफ एनर्जी. फर्स्ट वन इज मॅकॅनिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, लाईट एनर्जी, सोलर एनर्जी, केमिकल एनर्जी, ह्या सर्व ज्या आहेत ह्या सर्व काय एनर्जीचे वेगवेगळ्या, एनर्जी जी आहे ती काय वेगवेगळ्या फॉर्म मध्ये काम करते. आता हे वेगवेगळे फॉर्म आहेत, ते कोणते, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सोलार, लाईट अँड केमिकल एनर्जी. वी आर मेनली कन्झर्व मेकॅनिकल एनर्जी, म्हणजे आता जे काय आपल्याला पाहिजे ते मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी पाहिजे. कारण का, कारण आपण मेकॅनिक्स बघू राहिलेलो आहोत, म्हणून मेकॅनिकल एनर्जी जी आहे ती मेकॅनिकल एनर्जी यामध्ये आपण एनर्जी मध्ये स्टडी करतो. आता मेकॅनिकल एनर्जी जी आहे ते मेकॅनिकल एनर्जीचे टू टाइप असतात, मेकॅनिकल एनर्जी, देयर आर टू टाइप ऑफ मेकॅनिकल एनर्जी. फर्स्ट वन इज कायनेटिक एनर्जी अँड द सेकंड वन इज पोटेन्शियल एनर्जी. एक म्हणजे असते कायनेटिक एनर्जी, दुसरी म्हणजे असते पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी पजेस बाय द बॉडी बाय वर्च्यू ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. अँड पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय,
The energy purchased by the body by virtue of its position and its configuration is called as potential energy. Kinetic energy म्हणजे काय असते? The kinetic म्हणजे energy of motion. या ठिकाणी लिहू शकतो आपण energy of motion. ज्या एनर्जी मध्ये मोशन असते म्हणजे काहीतरी गती असते त्याला काय म्हटलेले आहे? काइनेटिक एनर्जी. एंड पोटेंशियल एनर्जी म्हणजे काय? ज्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती एनर्जी काय केली जाते? स्टोर केली जाते, साठवली जाते, त्याला काय म्हटलेले आहे? पोटेंशियल एनर्जी, स्टोर एनर्जी. स्टोर एनर्जी असे एनर्जीचे काय करतात? दोन टाइप पडतात. या दोन टाइप मध्ये एक म्हणजे काइनेटिक एनर्जी असते, सेकंड म्हणजे पोटेंशियल एनर्जी असते. काइनेटिक एनर्जी म्हणजे काय असते? द एनर्जी पजेस बाय द बॉडी बाय वर्च्यू ऑफ इट्स मोशन इज कॉल्ड एज काइनेटिक एनर्जी. काइनेटिक एनर्जी म्हणजे आपण नाही सांगू शकत, एनर्जी ऑफ मोशन. ज्या एनर्जी मध्ये, ज्या मोशन मध्ये एनर्जी आहे त्याला काय म्हटले? काइनेटिक एनर्जी. पोटेंशियल एनर्जी म्हणजे काय? ज्या ठिकाणी एनर्जी जी आहे ती स्टोर केली जाते, साठवली जाते, त्याला काय म्हटलेले पोटेंशियल एनर्जी. तर फॉर एक्झाम्पल जे आहे, तर फॉर एक्झाम्पल आपण कायनेटिक एनर्जी म्हणा आणि पोटेंशियल एनर्जीच द्यायला गेलो तर आपण कोणतं देऊ शकतो? वॉटर फॉलिंग ओव्हर फॉल. म्हणजे वॉटर फॉलिंग जे होतं, म्हणजे धबधबे वगैरे असतात, तर ते काय असतात? रे मोशन मध्ये असतात, त्यांच्यामध्ये काहीतरी गती असते. किंवा अजून एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर काय देऊ शकतो आपण? शूटिंग ए रबर बँड, शूट केलेला रबर बँड, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतं? मोशन असते. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल द्यायला गेलं तर काय देऊ शकतो आपण? अँड ऑब्जेक्ट रोलिंग डाऊन ए हिल. समजा कोणताही ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्ट रोलिंग डाऊन ए हिल वरून जर खाली सोडला तर त्यामध्ये काय असणार आहे? काहीतरी मोशन असणार. अरे हे जे काय मोशन आहे यामध्ये जी काही एनर्जी आहे ते काय असते? आपले कायनेटिक एनर्जी. अँड सेकंड वन कोणती सांगितली? की पोटेंशियल एनर्जी. पोटेंशियल एनर्जी म्हणजे काय? कंप्रेस ऑर स्ट्रेस अ स्प्रिंग गेन इलास्टिक पोटेंशियल एनर्जी. ज्या ठिकाणी कंप्रेस केलं जातं, स्ट्रेचिंग केलं जातं, त्यामध्ये जी काही एनर्जी साठवली जाते ती एनर्जी स्टोर केली जाते, त्या एनर्जीला काय म्हटलेलं आहे? पोटेंशियल एनर्जी. समजा आपण एखादी स्प्रिंग आहे, त्या स्प्रिंगला फोर्स लावून आपण काय केलं? कंप्रेस केलं. कंप्रेस केल्यानंतर काय होत आहे? त्यामध्ये एनर्जी तयार होते आणि ती जी काय एनर्जी असते ती एनर्जी कोणती असते? आपली पोटेंशियल एनर्जी. स्ट्रेस केलं, स्प्रिंग जी आहे ती काय? स्ट्रेचिंग केली, तर त्यामध्ये सुद्धा काय एक एनर्जी असणार आहे. ती जी एनर्जी आहे ती एनर्जी कोणती असणार आहे? तर आपली पोटेंशियल एनर्जी. म्हणजेच काय सांगितलेलं आहे यामध्ये? एनर्जी. एनर्जी मधून आपल्याला काय पाहिजे? मेकॅनिकल एनर्जी. कारण आपण मेकॅनिक्स पाहत आहोत म्हणून आपण काय केलेलं? मेकॅनिकल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जीचे दोन टाईप आहे, कायनेटिक एनर्जी अँड पोटेंशियल एनर्जी.